राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर पुन्हा येणार असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस हे गेले दोन वर्ष विरोधी बाकावर आहेत विरोधी पक्षनेतेपदी आहेत उद्धव ठाकरे जरी दोन वर्ष मुख्यमंत्रीपदाची गादी सांभाळत असले तरी वारंवार अनेकांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे कधी म्हटलं जातं की अडीच वर्षांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद जाईल सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होतील तर कधी म्हटलं जातं की अजितदादा हे उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री होतील तर कधी पुन्हा शिवसेना भाजप युतीच्या चर्चाही रंगतात आणि त्यातूनच कधी एकनाथ शिंदे तर कधी रश्मी ठाकरे यांच्याही नावांची मुख्यमंत्रीपदी चर्चा होते या सगळ्या चर्चा आणि शक्यतांच्या गर्दीत पत्रकारांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावरून प्रश्न विचारला आणि नारायण राणे यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना माझा हात बघा असं उत्तर दिलं असं राणे का म्हणाले त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय याविषयी बोलू तर एका कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वाराणसीमध्ये आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी असणार असं कोणी सांगितलं मी तर असं कधी बोललो नाही तुम्हाला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पहा आणि सांगा मी असा काही विचार केलेला नाही मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री आहे नारायण राणे यांच्या वक्तव्याला अलीकडेच राणेंनी केलेल्या आणखी एका विधानाचाही आधार आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आले पण मी त्यांना पुरून उरलो जिल्हा बँक निवडणुकीनंतर आता राज्याकडे लक्ष असून राज्यात भाजपची सत्ता आणणार आम्हाला मुख्यमंत्री भाजपचा हवाय आहे लगांची टीम नको आता भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे असं नारायण राणेंनी म्हटलं त्यामुळे अनेकांना असंही वाटलं की केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मनात मुख्यमंत्रीपदाची आस तर नाही आणि याच अनुषंगानं पत्रकारांनी राणेंना मुख्यमंत्रीपदावरून छेडलं या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद